आणि आता पाहूयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातल्या बातम्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते आहे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे हरी शिवसेना कोणती आयोगाकडून स्पष्ट करावं असं साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे या कुटीबाबतच्या तरतुदी सध्या लागू होत नसल्याचंही साळवेंचं म्हणणं आहे बहुमत चाचणी राजभवनात नाही तर सभागृहात झाली असं देखील साळवे यांनी म्हटलंय साळवेंकडून तिहोटो प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे बहुमत नसल्यानं अध्यक्षांनी पद गमावलं असं साळवे यांनी आजच्या युक्तिवादादरम्यान शिंदे गटाकडून हरीश साळवे आज आपली बाजू मांडतायत त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी सुरू झाली आहे शिंदे गटाकडून आज युक्तिवाद केला जातोय तर महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान नेमका काय युक्तिवाद होतोय सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देत आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आर्ग्युमेंट झालेल्या आहेत काय अपेक्षित आहे कशा पद्धतीनं सग अनेक जण म्हणजे सर्वांचंच लक्ष जे आहे या निकालाकडे लागलेलं आहे काय नेमकं को सुप्रीम कोर्टात होईल कसं आहे ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासनं ज्या अतिमहत्वाच्या काही केसेस मी मानतो त्याच्यामध्ये ही आत्ताची केस येते कारण यांनी भारतीय लोकशाहीला एक वेगळं वळण लागणार आहे हा अँटी डिफेक्शन लॉ जो आहे पक्षांतरबंदी कायदा हा राजीव गांधींनी पंच्याऐंशी साली बावन्नावी घटना दुरुस्ती करून जो आणला तो अशाकरता आणला की इनडायरेक्ट डेमोक्रेसी जी आहे भारतामध्ये त्याचं राजकीय पक्ष हा आत्मा आहे आणि तिथे जर का भ्रष्टाचार झाला राजकीय भ्रष्टाचार तर तो भ्रष्टाचार सगळीकडेच पसरतो तेव्हा हा भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे म्हणून पक्षांतरबंदी कायदा आणला पण गमती गंमत काय झाली की त्याच्यातून पळवाटा काढायला सुरुवात झाली आणि एक तृतीयांश गेले तर वाचतील असं पहिलं होतं तर एक तृतीयांश लोकं बाहेर काढणं समजा नऊची पार्टी तर तीन लोकांना बाहेर काढणं फारच सोपं झालं होतं पक्षांतर व्हायला लागली म्हणून मग ते वाजपेयींच्या काळात घटना दुरुस्ती करून स्प्लिट काढून टाकलं आता चौथा पॅरेग्राफ जो आहे तो नीट लक्षात घ्या की दोन तृतीयांश ओरिजिनल पार्टी जर का दोन तृतीयांश बाहेर पडून मर्जर केलं तर ते वाचतात आता ओरिजिनल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी हे दोन वेगळे शब्द राज्यघटनेत लिहिलेले आहेत आत्ता ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे ती उद्धव ठाकरेंकडे आहे म्हणजे मला जी दिसतं आहे त्याप्रमाणे आणि लेजिस्लेचरचं बहुमत जे आहे ते एकनाथ शिंद्यांकडे आहे तर लेजिस्लेचरमधलं बहुमत जे आहे ते इथे धरायचं नाही आहे ओरिजिनल पार्टीतले दोन तृतीयांश बाहेर पडायला पाहिजेत आणि त्यांचं मर्जर व्हायला पाहिजे आता हे दोन्ही झालेलं नाही शिवाय आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे सोळा लोकं बाहेर पडले सुरुवातीला ते दोन तृतीयांश होत नाहीत एकाच वेळी बाहेर पडावं लागतं असा घटनेचा अर्थ आहे असं मला दिसतो आता सुप्रीम कोर्टाने असं धरलं की नाही एक महिन्यामध्ये सगळे मिळून बाहेर पडले तरी चालेल तर वेगळा अर्थ निघेल पण मला दिसतो तो अर्थ असा आहे की एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजेत मग सोळा दोन तृतीयांश नाही त्यांचं मर्जरी झालेलं नाही त्यामुळे ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यात एकनाथ शिंदे आहेत या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही ही एक्क्याण्णवी ना घटना दुरुस्ती आहे आणि त्यामुळे मग मंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहिले नाहीत मुख्यमंत्री जर का गेले तर सरकार पडतं अशा स्थितीत दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांना बोलवावं लागेल तसं बहुमत मला दिसत नाही कोणाकडेच आणि त्यामुळे मग राष्ट्रपती राजवटील राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्या आत निवडणुका होतील म्हणजे सहा महिन्यातच घ्यायला पाहिजे असं बंधन नाही आहे पण ते ते की घेता मग पुढे काय होतं तुम्ही हे जे सांगताय ते अगदी घटनेला अनुसरून ज्या गोष्टी आहेत त्या सांगताय प्रत्यक्षात मात्र असं होताना दिसत नाहीये अनेक म्हणजे खूप मोठा गुंता जो आहे तो सगळ्या या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक प्रवाह असाही सांगतोय की हे जे सगळं काही निर्णय प्रक्रिया आहे ती लोकसभे सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अखत्यारीमध्ये येते त्यामुळे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय जो आहे तो अध्यक्षांवरती सोपवला पाहिजे जर हा निर्णय अध्यक्षांवरती सोपवला तर निपक्षपणे जो निकाल आहे किंवा जो निर्णय आहे तो त्यांच्याकडून घेतला जाईल का आणि सगळ्यात महत्वाचा पुन्हा प्रश्न तोच येतो टाइम तो, बाउंड आता इथे अनेक प्रश्न तुम्ही एकाच वेळी विचारलेत त्यातलं स्पीकर भारतामध्ये विधानसभेचं असो किंवा लोकसभेचा असो यांच्या इम्पार्शलिटीबद्दल कायमच प्रश्नचिन्ह आहे त्यात मी काही नवीन सांगत नाही आहे गव्हर्नर जे आहेत त्यांचीसुद्धा नेमणूक ही राष्ट्रपतींकडनं होते त्यांना काढूनही टाकता येतं राष्ट्रपतींना म्हणजे पंतप्रधानांना त्यामुळे गव्हर्नरही इंडिपेंडंट नसतात आपले इथे हे सगळं लक्षात घेऊन परंतु आत्ता जे चंद्रचूड साहेबांनी सांगितलं ते अत्यंत बरोबर आहे की आपल्याकडे सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे आणि त्यामुळे दहाव्या शेड्यूलखाली डिस्क्वालिफिकेशन ठरवण्याचा अधिकार स्पीकरला दिलेला आहे तेव्हा हे डिस्क्वालिफाय झाले की नाही हे स्पीकरनीच ठरवायला पाहिजे परंतु डिस्क्वालिफिकेशन म्हणजे काय याचा अर्थ लावणं दहाव्या शेड्यूलचं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे आता सुप्रीम कोर्टाने जर का असा निर्णय दिला की सोळाच लोकं जर का बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होणार हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल तर तो, तो स्पीकरवर बंधनकारक असतो त्यामुळे त्यांना त्याच्या विरुद्ध जाता येणार नाही आता तुम्ही जो दुसऱ्यांदा विचारलात की याला टाईम बाऊंड आहे का तर तिथे सगळी गफलत आहे आपल्या देशात की जिथे राज्यघटनेत एखादं वाक्य लिहिलेलं नसतं तिथे आम्ही डॉक्टरीन ऑफ सायलेन्सेस लागू होतो असं धरतो की ही गोष्ट करावी म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल हे तिथे गृहित धरायचं असतं ते धरलं जात नाही आता विधानसभेचे बारा सदस्य नेमायची सजेशन मंत्रिमंडळाने दिल्यानंतर भगतसिंग यांनी दोन वर्ष काही केलं नाही त्याच्यावर कारण ते म्हणाले कुठे लिहिलं आहे किती वेळात करायचं ते तसं जर का स्पीकरनी निर्णय घेतला की घेतला सहा महिने लागतील कदाचित तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण तिथेसुद्धा माझ्या मते मॅला प्रश्न येतो म्हणजे बॅड फेथचा येतो तिथेही सुप्रीम कोर्ट पुन्हा इंटरफिअरन्स करू शकतं हे फार वेळ जर का लावायला लागले तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप पुन्हा करू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे काही केसेसचा दाखला जो आहे तो या केसला देत आहे की या त्यानुसार म्हणजे नागालँडमधली केस असेल वगैरे तर त्याचा त्या केसेस आणि आत्ता जी राज्याची ही आपली केस चालू आहे त्यामध्ये काय तुम्हाला साम्य वाटतं आणि त्या निकालांचा परिणाम किती याच्यावरती होईल एक तर ते निकाल आत्ताच्या कोर्टावर बंधनकारक नाहीत हा पहिला भाग कारण तेही पाच जजेसचं कोर्ट होतं आणि आत्ताचंही पाच जजेसचं आहे जे लार्जर बेंच असतं त्याचा निर्णय लोअर बेंचवर कंपल्सरी असतो तर इथे तो नाही आहे पहिली गोष्ट त्यानंतर एक यातली केस आहे नागालँडची दुसरी अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्य आहेत त्यातल्या परिस्थिती वेगळी होती महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे आणि इथल्या ज्या फॅक्ट्स आहेत ते इतक्या वेगळ्या आहेत की पूर्वीच्या केसचा दाखला देऊन याचा अर्थ लावणं हे मला चुकीचं वाटतं शुद्ध घटनेचा अर्थ काय आहे तोच लावायला पाहिजे आणि इथे मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की इंटरप्रिटेशन ऑफ लॉ हे जे आम्ही वर्गामध्ये शिकवतो त्याच्यामध्ये एखाद्या कायद्याचं वर्डिंग जर का स्वच्छ असेल तर त्याप्रमाणेच अर्थ लावा लागतो ते जर का अस्पष्ट असेल तर मग त्याचं जे ऑब्जेक्ट्स असतात कशाकरता कायदा केला ते वाचावं लागतं प्रियाम्बल वाचावी लागते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि होलिस्टिक व्ह्यू घ्यावा लागतो सगळे फंडामेंटल स्ट्रक्चर काय आहे राज्यघटनेचं याचा विचार करावा लागतो आणि मग अर्थ लावा लागतो इथे दहावं शेड्यूल जे आहे ना इथे इतक्या स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की दोन तृतीयांश लोकं बाहेर पडले आणि त्यांनी मर्जर केलं तर ते डिस्क्लिफाय होणार नाहीत तेव्हा याचा अर्थ लावायकरता मागच्या केसचं मदत घेण्याची मला कारणच दिसत नाही काही शेवटचा प्रश्न सुप्रीम कोर्टाकडून हा निकाल जो आहे तो कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि नेमकं का काय कारण की सगळ्यांचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे लागलेलं आहे अत्यंत गुंतागुंती आणि तेवढंच तुम्ही जसं नेहमी सांगता की लोकशाहीला दिशा देणारा हा निर्णय जो आहे तो अपेक्षित आहे तर कधीपर्यंत तो अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टात जो विलंब लागतो तो अक्षरशः अक्षम्य आहे आता काही केसेस तर असं झालेलं आहे की दहा दहा वर्षांनी महत्त्वाचे निर्णय लागलेले आहेत आता बोमाई केसमध्ये उदाहरणार्थ दोनदा निवडणुका झाल्यान त्याच्यानंतर त्यांचा निर्णय लागला हे चुकीचं अक्षम्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं हे सरकार जे आहे हे घटनात्मक आहे का घटनाबाह्य आहे हे लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने सांगायला पाहिजे मला दिसतं त्याप्रमाणे दोन दिवसात त्या हे आर्ग्युमेंट संपेल आज उद्याकडे त्यानंतर कदाचित आठ दिवसाचा वेळ सुप्रीम कोर्ट घेईल निर्णय द्यायला आणि निर्णय लागायला पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके न्यूज स्टेट महाराष्ट्र पुणे